पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांची संभाव्य यादी साम टीव्हीच्या हाती आलेली, आपण बघूया या यादीत कुणाकुणाची वर्णी लागलेली आहे. ग्राफिकच्या माध्यमातून अजित पवार बारामती मधून, येवल्या मधून छगन भुजबळ, कागल मधून हसन मुश्रीफ, परळी मधून धनंजय मुंडे, दिंडोरीतून नरहरी झिरवाळ, विद्यमान आमदारांना संधी दिलेली आहे. अमळनेरमधून अनिल पाटील मंत्री आहेत, तुमसरमधून राजू कारेमोरे, अर्जुनी मोरगावमधून मनोहर चंद्रिकापुरे, अहेरीमधून धर्मराव बाबा अत्रा मंत्री आहेत, पुसदमधून इंद्रनील नाईक, वसमतमधून चंद्रकांत उघरे, कळवणमधून नितीन पवार, सिन्नरमधून माणिकराव कोकाटे, निफाडमधून दिलीप बनकर, देवळालीमधून सरोज अहिरे विद्यमान आमदार आहेत, शहापूरमधून दौलत दरोडा, श्रीवर्धनमधून आदिती तटकरे मंत्री आहेत, उदगीरमधून संजय बनसोडे, जुन्नरमधून अतुल बेनके आणि आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील सहकार मंत्री, खेड आळंदीमधून दिलीप मोहिते, इंदापूरमधून दत्तात्रय मेणे विद्यमान आमदार आहेत, मोहळमधून यशवंत माने, मावळमधून सुनील शेळके विद्यमान आमदार, वाईमधून मकरंद पाटील, शेखर निकम चिपळूणमधून, पिंपरीमधून अण्णा बनसोडे, वडगाव शिरीमधून सुनील टिंगरे, चंदगडमधून राजेश पाटील, तर हडपसरमधून चेतन तुपे विद्यमान आमदार आहेत, अकोलेमधून किरण लहामटे, करमाळामधून संजय शिंदे, मोर्चीमधून देवेंद्र भुयार, कोपरगावमधून आशुतोष कोळे आणि अहमदनगर शहर मतदारसंघातून संग्राम जगताप. ही संभाव्य यादी आहे, साम टीव्हीच्या हाती लागलेली आहे. अहमदपूरमधून बाळासाहेब पाटील, अणुशक्तीनगरमधून सना मलिक म्हणजे नवाब मलिक यांची कन्या, आणि शिवाजीनगर मानखुरमधून नवाब मलिक विधानसभा निवडणूक लढतील. अमरावती शहरातून सुलभा कोडके, इगतपुरीमधून हिरामण खोसकर, जे काँग्रेसमधून दाखल झालेत अजित पवारांच्या ह्याच्यात पक्षात, माजलगावमधून प्रकाश सोळंके विद्यमान आमदार.